वैदिक धर्मामध्ये संस्कारांना खूप महत्त्व आहे. मानव जीवनाला उच्च, दिव्य, महान व सुसंस्कृत करण्याकरिता 16 संस्काराचे संस्कारविधी अनिवार्य आहेत. त्यापैकी विवाह संस्कार अधिक महत्त्वपूर्ण आहे. वर्तमानामध्ये अनेक संस्कारांची घोर उपेक्षा होत असून वर वधूपक्ष नाचणे, खाणे, खाऊ घालणे व श्रीमंतीचे प्रदर्शन करीत पैशांची उधळपट्टी करणे हा समाज नियम सध्या तरी ठरलेला दिसत आहे. हल्ली विवाह प्रसंगी समाज उपयोगी उपक्रम राबविण्याची जणू स्पर्धा लागली असल्याचे दिसून येते. अपवाद वगळता काहीतरी वेगळं करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. याचाच प्रत्यय मेळघाटामधील अतिदुर्गम गावातील नवरदेवाने नववधूसह लग्न मांडवातच वऱ्हाड्यांकडून श्री राम जन्मभूमी मंदिर निधी समर्पण केल्याने या नवदाम्पत्याच्या उपक्रमाची चर्चा सगळीकडे सुरू आहे. सध्या संपूर्ण भारतभरामध्ये हिंदू धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्या नगरीमधील भगवान श्रीराम मंदिराच्या नवनिर्माणाधीन कार्यामध्ये प्रत्येक व्यक्ती आपला आर्थिक सहभाग देत निधी समर्पण संकलन व गृहसंपर्क अभियानामध्ये सहभागी होताना दिसत आहे. या सहभागामध्ये मेळघाटातील आदिवासी बांधव सुद्धा आपला खारीचा वाटा देताना दिसत आहेत. मेळघाटामध्ये प्रामुख्याने आदिवासी वास्तव्यास असून आदिवासी शबरीचा उल्लेख सुद्धा श्री रामायणामध्ये आहे. अगदी त्याच धर्तीवर आदिवासी बांधव प्रभू श्री रामचंद्राच्या मंदिर निर्माण कार्यामध्ये आपणही मागे नाहीत हे प्रत्यक्ष कृतीतून दाखविताना दिसत आहेत व ते आपले योगदान देण्यामध्ये धडपडत आहेत. मंगळवारी अतिदुर्गम भागातील बिच्छूखेडा येथील नवरदेव चिरंजीव निलेश धिकार व नवरी ची सौकार रेखा बेठेकर यांनी लग्न मांडवातच वऱ्हाड्यांकडून निधी संकलित केला व वऱ्हाड्यांनीही सढळ हस्ते मदत केली. नवदाम्पत्याच्या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे सर्व वऱ्हाड्यांनी कौतुक तर केलंच, वरून नांदा सौख्य भरे असा भरभरून आशीर्वाद सुद्धा दिला. हिंदू राष्ट्र निर्माण कार्यामध्ये सदैव असेच कार्यरत राहा व इतरांनीही काही प्रेरणा घ्यावी अशी अपेक्षा सुद्धा यावेळी व्यक्त करण्यात आली. माजी आमदार प्रभुदास भिलावेकर, सुमित चावरे, एकलव्याचे सुरेश बेठेकर, वधूचे वडील भानू बेठेकर, वराचे वडील ठन्नू धिकार व आदिवासी समाज बांधव हजर होते. नवरदेव हत्रू येथील तर नवरी बिच्छूखेडा निवासी आहे. सदरहू विवाह दुपारी 4 वाजता पारंपरिक पद्धतीने पार पडला. चिखलदरा तालुक्यातल्या बिच्छूखेडा येथून मारुती पाटणकर यांचा हा वृत्तांत.